नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत शेअर मार्केट गुंतवणूक करून महागाईशी लढा या विषयावर. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक संचालक मुकुंद खानोरे. आपण त्यांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात. खूप खूप स्वागत. नमस्कार. गेल्या 15 वर्षांपासून खानोरे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, विशेष करून टेक्निकल अँड फंडामेंटल ॲनालिसिस्ट म्हणून ते सगळ्याच ठिकाणी प्रसिद्ध आहेत. छोट्याशा एका रकमेमधून खानोरेंनी आपला एक मोठा पोर्टफोलिओ तयार करा. जसा आपला त्यांनी पोर्टफोलिओ तयार केला तसाच त्यांनी आपले मित्र, त्यांचे क्लायंट्स असतील, नातेवाईक असतील, याही सगळ्यांचा तो एक मोठा पोर्टफोलिओ तयार करून दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ते मार्गदर्शन करत असतात आणि म्हणूनच त्यांना ही प्रसिद्धी देखील मिळालेली आहे. खूप महत्त्वाच्या विषयावरती आजची ही चर्चा आपल्यासाठी आहे, कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या महागाईमध्ये होरपळतंय कोण तर तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस. आणि या महागाईवरती जर मात करायची असेल, या महागाईतून जर बाहेर पडायचं असेल तर शेअर मार्केट हे किती फायदेशीर होऊ शकतं, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं किंवा शेअर मार्केटसारखा व्यवसाय सुरू करणं किती फायदेशीर होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींवरती आज खानोरे प्रकाश टाकणार आहेत. सर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं महागाई वाढती आता आणि ती कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये. जशी वर्ष पुढे सरकत आहेत महागाई आणखीन वाढतीये, त्याला अनेक कारणं असतील, त्या कारणांकडे जायला नको. पण या महागाईवरती जर मात करायची असेल तर शेअर मार्केट कशा पद्धतीनं आपल्याला मदत करू शकतं? नक्की नक्की. आज जर तुम्ही बघितलं इन्फ्लेशन जे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहे, ठीक आहे, आज 10-12% वाढत आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो आपल्याला महागाईचा जो फटका लागलेला आहे, आज जी 5-5 लाखाची घरं होती जे तुम्हाला आठवत असेल, 5-5 लाखाची घरं आज त्याची प्राइस 40-50 लाख रुपये झालेली आहे, ठीक आहे. त्यानंतर जे एज्युकेशन इन्फ्लेशन जे आहे, ठीक आहे, जेव्हा आपण शाळेमध्ये काही वर्षांपूर्वी बसायचो, काही वर्षांपूर्वी जास्त पण नाही, तेव्हा आपण एक 60-70 रुपये 100 रुपये मॅक्झिमम एक इमारत निधी भरायचो आणि वर्षभर मस्तपैकी शाळेमध्ये बसायचो. आज त्याच गोष्टीसाठी 1 लाख रुपये भरा ज्युनियर केसाठी, 1.5 लाख रुपये भरा सिनियर केसाठी, ठीक आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही आढावा केला तर त्याच्यामध्ये महागाईमध्ये एक सामान्य व्यक्ती जो आहे, सामान्य माणूस जो नोकरदार वर्ग आहे, जो नोकरदार वर्ग आहे तो होर पळून गेलेला आहे. बरोबर, होर पळून म्हणजे अगदी एकदम होर पळून गेलेला आहे. तसेच एक व्यक्ती आमच्याकडे आलेले होते, असेच एक व्यक्ती आमच्याकडे आलेले होते ज्यांना म्हणजे महागाई तर सगळ्यांनाच फटका लागलेला आहे. एका व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगतो, तुमच्याच माध्यमातून एक सेमिनारमध्ये एक व्यक्ती आमच्याकडे आलेले होते, राहायला कल्याणला आहे. ते व्यक्ती आमच्याकडे आले, नवरा बायको दोघंही आलेले होते. त्यांनी मला सांगितलं, सर मी जो म्हणजे मी जे काम करत आहे, ठीक आहे, ते मी पवई येथे सिंटेल ह्या कंपनीमध्ये मी जॉब करत आहे. पवईमध्ये सिंटेल ह्या कंपनीमध्ये मी जॉब करत आहे. आजच्या कंडिशनमध्ये माझ्याकडे माझे दोन लहान मुलं आहेत. सिंटेल ह्या कंपनीमध्ये मी जे काम करतो तिथं मला एक 30,000 रुपये पगार आहे, 30,000 रुपीज हा मला सॅलरी मिळते. त्यानंतर माझी वाईफही जॉबला जाते, माझी वाईफ जी जॉब जाते ती अंधेरीला जाते, अंधेरीला, ठीक आहे, आणि तिलाही एक 20,000 रुपये पगार आहे, 20-22,000 पर्यंत आम्हाला पगार मिळतो. तर मंथली इन्कम जे आहे त्यांचं एक 55,000 पर्यंत होतं. बरोबर, ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं, सर आजच्या कंडिशनमध्ये आमचा जो EMI आहे, ठीक आहे, आम्ही एक 40 लाखाचं लोन घेतलेलं आहे खडकपाडा येथे, आम्ही एक घर घेतलं आहे कल्याणमध्ये, तर तिकडे 40 लाखाचं आमचं लोन आहे आणि त्याच्यावरती आम्हाला जो EMI भरायला लागतो, मंथली EMI, तो नाही म्हटलं तरी एक 30-32,000 रुपये भरावा लागतो. बरं, ठीक आहे. त्याच्यामध्ये मला जे पैसे उरतात, माझ्याकडे जे पैसे राहतात एक 20-25,000-30,000 पर्यंत मॅक्झिमम राहतात, उरतात कसे बसे कट ते पण कट काट कसर करू, ठीक आहे. आजच्या कंडिशनमध्ये आमच्याकडे जे दोन लहान मुलं आहेत त्यांना आम्हाला बेबी सिटिंगमध्ये ठेवायला लागतं, कारण की दोघांना जॉब करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही, ठीक आहे, कारण की आज हप्ता भरायचा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आज त्यांना शिक्षणाचा जो खर्च आहे त्यांना नुसतं नाही म्हटलं तरी आम्हाला 1 लाख रुपये भरावे लागतात. याचा 2 लाख रुपये वर्षाला झाले, ठीक आहे, 2-2.5 लाख रुपये वर्षाला झालेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी पण म्हणजेच मंथली जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं मंथली तर 17-18,000 रुपये आमचे फक्त एज्युकेशनमध्ये जातात. म्हणजे आणि राहतंय काय आमच्याकडे? काहीच राहत नाही, सगळं महागाई तर खाऊन टाकत आहे पूर्णच्या पूर्ण पैसे. त्यानंतर तुम्ही आम्हाला याच्यामध्ये कशी हेल्प करू शकता? तेव्हा म्हणजे त्यांची वाईफही होती,
त्यांच्या डोळ्यामध्ये ते एक अश्रू होते तेव्हा जर मी बघितलं तेव्हा. ठीक आहे, त्यानंतर त्यांना मी सांगितलं सर तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या, या शेअर मार्केटचा आपण आधार घेऊया आणि याच्यामध्ये बघूया आपण कसं तुम्हाला एक ग्रो करता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी नॉलेज घेतलं, प्रॉपर अभ्यास केला त्या गोष्टीचा क्षेत्राचा. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी मला एक चेक दिलेला होता, म्हणजे त्यांच्याच डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये नॉलेज घेतल्यानंतर एक 50,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, 50,000 रुपये छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर त्या 50,000 मध्ये आम्ही जो शेअर्स बाय केलेला होता तो बाय केलेला होता इंडिया बुल्स व्हेंचर कंपनी, इंडिया बुल्स व्हेंचर. तेव्हा तो आम्ही 40 रुपयाला घेतलेला होता, 40 रुपयाला, आणि एका महिन्यामध्ये त्यांना दिसलं की तो 40 रुपयाचा 60 रुपये झाला. त्यांनाही असं वाटलं की बापरे एवढे म्हणजे रिटर्न्स त्याच्यामध्ये मिळतात आहे, 40 रुपयाची गोष्ट एका महिन्यात 60 रुपये झाली. तर त्यांनी मला फोन केला की सर आपला 40 रुपयाची गोष्ट 60 रुपये झाली, मला तर आनंदच आहे, आपण 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर मला एक टॉपअप लोन मिळत आहे, तर मी एक 5 लाख रुपये लोन घेऊ का. ठीक आहे, तेव्हा मार्केटची कंडिशन पण चांगली होती बघितली मी, तेव्हा बोललं ठीक आहे तुम्ही लोन घ्या म्हणून काही प्रॉब्लेम नाही, आपण हा शेअर्स अजून ॲड करूया, याचा टार्गेट जरा अजून चांगला आहे. त्यानंतर त्यांनी टॉपअप लोन घेतलं 1-5 लाखाचं आणि तो 65 रुपयाला नंतर आम्हाला शेअर्स मिळाला, कारण की 2 दिवस त्याला अजून वेळ गेला, नंतर 65 रुपयाला आम्हाला शेअर्स मिळाला आणि तो शेअर्स आम्ही जो विकला तो शेअर्स आम्ही 600 रुपयाला विकला, 600 रुपयाला विकला. त्याच्यामध्ये नाही म्हटलं त्यांनी त्यांना एक 50 लाख रुपये प्रॉफिट झाला, 50 लाखाच्या वरतीच प्रॉफिट झाला. सर्वात पहिले त्यांनी जी वाईफ, त्यांची जी वाईफ आहे त्यांनी तो जॉब सोडून दिला. ठीक आहे, कारण की आज अशी कंडिशन होती की ते एकमेकांना वेळही देऊ शकत नव्हते. ठीक आहे, मुलांना तर वेळ देऊ शकत नव्हतेच, पण ते स्वतः हजबंड वाईफ पण एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते. आज मुंबईची परिस्थिती अशी झाली आहे, म्हणजे एकदम वाईट वाटतं, कधी दुःखही मला वाटतं. ठीक आहे, त्यांचे सगळेचे प्रॉब्लेम्स ऐकून आज ते जेव्हा जॉबला जायचे, म्हणजे त्यांचे हजबंड जॉबला जायचे, तेव्हा त्यांची दुपारची शिफ्ट असायची, म्हणजे 12-1 वाजता निघायचे. ठीक आहे, आणि त्यांची वाईफची जी शिफ्ट असायची अंधेरीला ती सकाळी 7 ची शिफ्ट असायची, म्हणजे 5 वाजता निघायचे कल्याणमधनं. जेव्हा वाईफ घरी यायचे तेव्हा ते 5-5:30 पर्यंत यायची आणि हजबंड घरी यायचे तेव्हा ते 1:30-2 वाजता. म्हणजेच यांची दोघांची एकमेकांना भेट फक्त संडेला. ही मुंबईची परिस्थिती झाली साहेब, मुंबईची परिस्थिती. पुन्हा एकतर जेवणचं असं आहे, जेवण जे असते त्यांना टिफिन लावलेलं होतं त्यांनी, किंवा पोळीभाजी केंद्रातनं जेवण वगैरे करायचे, म्हणजे अनसॅटिस्फाय लाईफ होती. जर तुम्ही बघितलं अनसॅटिस्फाय लाईफ. त्यानंतर त्यांनी वाईफने पहिले जॉब सोडून दिला आणि जे त्यांना पैसे मिळालेले होते, हा जो प्रॉफिट झाला, सर्वात पहिले DHFL या कंपनीकडनं त्यांनी लोन घेतलं होतं, हाउसिंग लोन घेतलं होतं, ते लोन सर्वात पहिले त्यांनी फेडून टाकलं. मलाही त्यांनी बोलवलं होतं सर तुम्ही पण चला म्हणून, ठीक आहे तुम्हीही चला की आपलं पहिले लोन मला क्लिअर करायचं. तर डोक्याला एक टेन्शन झालेलं होतं, हे लोनचे हप्ते भरा म्हणजे एक जबरदस्त डोक्याला एक टेन्शन झालं होतं. ते लोन त्यांनी पहिले फेडून टाकलं आणि बाकीचे 10-12 लाख रुपये राहिलेले होते त्यांनी, त्यांना त्यांनी पुन्हाही इन्व्हेस्टमेंट चांगली केलेली आहे आणि आज त्यांचा पोर्टफोलिओ 35-40 लाखापर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, तर बाबांनो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून महागाईला आपण अजून कसा लढा देऊ शकतो, अजून ह्याच्या पलीकडे मी काय सांगू शकतो. बरोबर, ठीक आहे. नुसतंच बाबांनो आपल्याला महागाई लढा द्यायचा नाही आहे, तर बाबांनो ह्या स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपर नॉलेज घेऊन, प्रॉपर याचा अभ्यास करून, ठीक आहे, आपल्याला आज एवढा मोठा विशाल पोर्टफोलिओ बनवायचा आहे, एवढा मोठा विशाल पोर्टफोलिओ बनवायचा आहे, तर नुसतंच महागाई लढा द्यायचा नाही आहे की पुढची पिढी पण आपले बसून खाऊ शकते. पुढची पिढी पण बसून खाऊ शकते एवढा पैसा आपल्याला या स्टॉक मार्केटमध्ये कमवायचा आहे. आणि मी इथं बसलेलो आहे बाबांनो नॉलेज देण्यासाठी. बाबांनो तुम्हाला काय करायचं आहे, बाबांनो जो स्क्रीनवरती आलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे आणि 1 पाऊल पुढे टाकून बाबांनो आपल्या सेमिनारमध्ये यायचं आहे. बाबांनो बाकीचे 10 पावलं मी तुमच्यासाठी पुढे टाकणार आहे. बाबांनो अजून मी काय बोलू शकतो याच्यावरती. नक्की सर, आता जसं तुम्ही ह्या इन डिटेल्स सांगितल्या तर थोडंसं टेक्निकलमध्ये जर आपण गेलं, गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत याच्यामधले, कारण अनेक वेळेला काय होतं की आम्हाला फक्त शेअर मार्केट एवढंच नॉलेज असतं किंवा तेवढंच माहिती असतं, पण त्यामध्ये सुद्धा प्रकार असतील काही की या माध्यमातून करू शकतो त्या माध्यमातून करू शकतो, तर असं काही आपल्याला सांगता येतं. नक्की नक्की बघा, गुंतवणुकीचे जर प्रकार बघितले, एक शॉर्ट टर्म गुंतवणुकीचा एक प्रकार असतो तो आहे इंट्राडे ट्रेडिंग. म्हणजे आज मार्केटची फ्लक्च्युएशन बघा, जर तुम्ही बघितलं आज 10-12 लाख करोडचा मार्केटचा टर्न ओव्हर आहे, 10-12 लाख करोड रुपये, बरोबर ऐकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्यामध्ये टेक्निकल चार्ट ग्राफ लावून आपण त्याच्यामध्ये कसे 1.5-2% किंवा 3% कमवू शकतो,
हा एक शॉर्ट टर्मचा प्रकार आहे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे मीडियम टर्म, म्हणजे वीकली बेस्ड ट्रेडिंग, मंडे टू फ्रायडे, म्हणजे सोमवार पासून ते शुक्रवारपर्यंत. या वीकली बेस्ड ट्रेडिंग करून कसं आपण चार्ट ग्राफ लावून, कसं सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टी बघून शिकून नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून कसे 5-10% कमवू शकतो, हा एक शॉर्ट टर्मचा प्रकार आहे, सॉरी मीडियम टर्मचा प्रकार आहे, म्हणजे वीकली बेस्ड ट्रेडिंग. तिसरा जो प्रकार आहे तो आहे जसे मी तुम्हाला इंडिया बुल्सचं उदाहरण दिलं, तसं आम्ही नाही म्हटलं तरी विप्रो या शेअर्समध्ये पण मी इन्व्हेस्टमेंट केली होती, इन्फोसिसमध्ये पण माझी इन्व्हेस्टमेंट आहे आणि भरपूर माझ्या स्टुडंटनी पण इन्व्हेस्टमेंट केली होती. आज जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं विप्रो आणि इन्फोसिसमध्ये, जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, ज्याने 10-10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले आज त्यांना नाही म्हटलं तरी 3-4 करोड रुपये मिळाले. आयशर मोटरमध्ये जर तुम्ही 2009-10 तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती आज त्यांना 1-1.5 करोड रुपयाच्या वरती पैसे मिळाले. ठीक आहे, प्रॉपर नॉलेज घेऊ, प्रॉपर अभ्यास करू, हा झाला एक लॉंग टर्मचा प्रकार. आपल्याला काय करायचं आहे बाबांनो, आपल्याला प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे, प्रॉपर अभ्यास करायचा आहे, ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि चारही बाजूनी आपल्याला पैसा कमवायचा आहे. नक्कीच चारही बाजूंनी पैसा कमवायचा आहे असं सरांचं म्हणणं आहे. खूप माहिती आहे, खरं तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण मुळात आहे ना शेअर मार्केट किंवा ह्या ज्या काही स्वरूपाच्या ज्या गुंतवणुका आहेत त्यापासून खूप लांब असतो, खूप लांब राहण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अवेअरनेस पण नसतो आणि माहिती पण फार कमी असते, घाबरतो, रिस्क फार वाटते, ऐकिवातल्या गोष्टी फार असतात आणि त्याच्यामुळे आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही. पण आत्ता या कार्यक्रमांच्या माध्यमातून खानोरे आपल्याला दर दिवशी येऊन सांगत असतात की कशा पद्धतीनं तुम्ही गुंतवणूक करू शकता, कशा पद्धतीनं हे क्षेत्र तुमच्यासाठी महागाईतून बाहेर पडण्यासाठीचं क्षेत्र आहे. अजूनही खूप प्रश्न आहेत, ते मला सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा धन की बात. विश्रांतीनंतर धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महागाईशी कसं लढायचं आहे आणि ते सुद्धा शेअर मार्केटच्या माध्यमातून हे आपल्याला सांगतायत मुकुंद खानोरे, आपण त्यांचं मार्गदर्शन घेतोय. सर, आत्ता आपण प्रकारांबद्दल सांगितलं, आता मला प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे की या शेअर मार्केटमध्ये अनेक वेळा आम्ही पाहिलं आहे, बातम्या ऐकल्या आहेत किंवा चर्चासुद्धा ऐकली आहे की अनेक पद्धतीनं लॉस होतात, म्हणजे भरलेले पैसे समजा 10,000 रुपये भरले असतील तर 10,000 रुपये पण परत मिळाले नाहीत असंही कुठे ऐकवत येतं, किंवा अनेक ठिकाणी फ्रॉड काही होत असतात, अशा वेळेला फटका बसतो. तर खरंच असं असतं का, आणि जर तसं असेल तर नेमकं काय करायला लागतं? नक्की नक्की, खूप चांगला प्रश्न विचारलाय सर तुम्ही, भरपूर खूपच चांगला प्रश्न विचारलाय. आज जर मी तुम्हाला एक सगळ्यांनी ऐका नीट, खूप महत्वाची गोष्ट आहे, एक मर्सिडीज गाडी देतोय, ठीक आहे, एक चांगली एक मर्सिडीज 70-80 लाखाची तुम्हाला गाडी देतोय आणि तुम्हाला ती गाडी चालवताच येत नाही आहे आणि तुम्हाला मी सांगतो एक्सप्रेस वे वरती जावा, काय होणार आहे? ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट होणार आहे. आज जर तुम्ही बघितलं एक मे महिन्याचा कडक उन्हे पकडून चला, 5-6 जण स्विमिंग करतात आहे मस्तपैकी, जबरदस्त स्विमिंग करतात आहे आणि तुम्हाला स्विमिंग येत नाही, पण 5-6 जण स्विमिंग करतात, तुम्हाला पण खूप गरम होतं, पूर्ण घामाने तुम्ही भिजल्यात, ठीक आहे, पण तुम्हाला स्विमिंग येतच नाही आहे आणि जर तुम्ही उडी मारली स्विमिंग पूलमध्ये मोठ्या खोल, काय होणार आहे? बुडणार, बुडणारच आहे. तर बाबांनो असंच असतं, विदाऊट नॉलेज जर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो, नुसतं शेअर मार्केट नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण विदाऊट नॉलेज गेलो तर लॉस होणे स्वाभाविक आहे. अगदीच. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आज स्टॉक मार्केटमध्ये जे 100% लोक जे ट्रेड करत आहे, 100% त्यातले 80-90% लोकांना नॉलेज नाही आहे. बघा मी काय बोलतोय, 80-90% लोकांना नॉलेज नाही आहे आणि 10% लोकांना नॉलेज आहे, 10-15% लोकांना नॉलेज आहे आणि तेच लोक पैसे कमवत आहे. ठीक आहे, तर विदाऊट नॉलेज जर तुम्हाला काम कराल तुम्ही जाल तर लॉस होणे स्वाभाविक आहे आणि हेच नॉलेज घेण्यासाठी बाबांनो तुम्हाला या सेमिनारमध्ये यायचं आहे, एक पाऊल पुढे टाकून या सेमिनारमध्ये यायचं आहे. बघा आपण कुठलंही काम करत असू, एक चांगलं काम करायला जातो आपण, तर बाबांनो इथे कुठलंही एक विघ्न येतं, ठीक आहे, पण आंधी येऊन दे किंवा तुफान येऊन दे, आपल्याला ह्या सेमिनारमध्ये पोचायचं आहे, म्हणजे पोचायचंच आहे, बाकी सगळं माझ्यावरती सोडून द्या. आणि सेमिनारमध्ये आल्यानंतर प्रॉपर नॉलेज घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आपल्याला पोर्टफोलिओ आपल्याला बनवायचाच आहे, एक विशाल असा पोर्टफोलिओ बनवायचाच आहे. नुसतंच महाराष्ट्राला नाही बाबांनो, तर देश विदेशामध्ये पण आपल्याला सांगायचं आहे, एक दाखवायचं आहे लोकांनाही की बाबांनो आपला एक मराठी माणूस पण चांगली इन्व्हेस्टमेंट एक करू शकतो आणि एक विशाल असा पोर्टफोलिओ बनवू शकतो. असं आज जर तुम्ही बघितलं, आज जर तुम्ही बघितलं गुजरात इथंच बाजूच्या स्टेटमध्ये, तिथे 90% लोक ह्या स्टॉक मार्केटमध्ये इन्वॉल्व आहे, 90% लोक, ठीक आहे, कारण की त्यांच्या आई वडिलांनी
त्यांना लहानपणापासून एकच गोष्ट सांगितली, अरे बेटा किंवा बेटी, अरे तुम्ही मोठे झालात आता, स्मार्ट वर्क, स्मार्ट वर्क, ह्या स्टॉक मार्केटचं नॉलेज याचा प्रॉपर अभ्यास कर. आई वडील स्वतः सांगतात, स्वतः त्यांना डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करून देतात, 50,000 रुपये अकाउंटमध्ये पण पैसे टाकतात, क्लासेस लावतात त्यांना. जसं आपल्याकडे पहिली ते पाचवीचे क्लासेस असतात, आज गुजरातमध्ये तुम्ही बघितलं तर सगळीकडे शेअर मार्केटचे क्लासेस असतात, पैसेही त्यांना अकाउंटमध्ये टाकतात आणि प्रॉपर नॉलेज घेऊन अभ्यास कर त्याला बोलतात आणि ह्या शेअर मार्केट क्षेत्रामध्ये जा, इथे भरपूर पैसा आहे, असे आई वडील सांगतात. कारण की त्यांच्या आई वडिलांनी पण तेच बघितलेलं असतं, त्यांच्या दादांनी पण तेच बघितलं असतं, आज त्यांचेही मोठे विशाल पोर्टफोलिओ बनवलेले असतात, त्यांनीही मोठा पैसा कमवलेला असतो, त्यांनाही वाटतं की बाबा आपल्या मुलांनी पण आपल्यापेक्षा पुढे गेले पाहिजे अजून नॉलेज. आणि आपल्या घरात काय सांगण्यात आलेलं आहे की बाबा या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये जाऊ नको, इकडे जाऊ नको, इथे वळू नको, इथं जुगार आणि सट्टा आहे म्हणून. ठीक आहे, आज म्हणून आपण काय करतोय, 80% ही मेहनत करत राहिलो आहे आणि 20% स्मार्ट वर्क करत राहिलो आहे, म्हणून कुठंतरी आपण थोडंसं मागे पडलेलो आहोत. कळतंय, आज बाहेरच्या स्टेटमधनं इथं लोक येतात, आज मुंबईमध्ये, आज वाळकेश्वर, मलबार हिल, पाली हिल, लॅपेलसन रोड सारख्या ठिकाणी आरामात मस्तपैकी राहत आहे, यांचे स्वतःचे बिझनेस वगैरे पण असतात, सगळ्या गोष्टीही असतात, कारण की यांनी प्रॉपर नॉलेज घेऊन काम केलेलं असतं आणि 80% हे स्मार्ट वर्क करत आहे. आज ते लोक 80% हे स्मार्ट वर्क करत आहे, म्हणून त्यांची जास्तीत जास्त एवढी ग्रोथ घेतली. आणि म्हणून आपल्याला पण तेच करायचं बाबांनो, जसं मी पुढे गेलोय, जसं मी पैसा कमवलेला आहे, तसं मलाही माझं एकच स्वप्न आहे, तसं प्रत्येक आपल्या मराठी माणसाला मला ह्या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये घेऊन यायचं आहे आणि शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये घेऊन येऊन त्यांना श्रीमंत बनवायचं आहे. त्यासाठी बाबांनो ह्या मोफत कार्यशाळेला बाबांनो कसंही करून आंधी येऊन दे किंवा तुफान येऊन दे, एक पाऊल पुढे टाकून आपल्याला यायचं म्हणजे यायचंच आहे बाबांनो, बाकी सगळं माझ्यावरती सोडून द्या. नक्कीच, महाराष्ट्रामध्ये ही संपूर्ण कार्यशाळा होत असतात, मोफत हे सेमिनार्स असतात आणि मुंबई असेल, ठाणा असेल किंवा कोल्हापूर असेल, नाशिक असेल, अशा विविध ठिकाणी खानोरे सरांची ही मोफत कार्यशाळा ह्या सातत्यानं होत असतात. तुम्ही कधीही त्या ठिकाणी जाऊ शकता. आत्ता स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून या कार्यशाळांमध्ये ॲडमिशन्स घेऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, सरांशी पर्सनली बोलू शकता. सर, मला आता थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे जायचं आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. ज्या वेळेला मी समजा आज एक 50,000 इन्व्हेस्टमेंट किंवा एक 10,000 इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे केली, त्याच्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला काय अपेक्षा असते की मला ह्याचे रिटर्न्स किती दिवसात, किती महिन्यात, किती वर्षात मिळणार आहेत, अशा अपेक्षेमध्ये मी असतो. कारण आम्हाला त्याच्यामधलं नॉलेज नसतं. तुमच्या बोलण्यावरती किंवा तुम्ही जे सांगत आहात तुमच्या नॉलेजवरती विश्वास ठेवून समजा मी आलो आणि ती इन्व्हेस्टमेंट जर आम्ही केली, तर त्याचे रिझल्ट्स यायला, ती इन्व्हेस्टमेंटमधून मला त्यातनं 4 पैसे मिळायला किती काळ लागणार आहे? नक्की नक्की, खूप चांगला प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, आज जर तुम्ही बघितलं, याचे मी तुम्हाला मगाशीच प्रकार सांगितले होते, एक इंट्राडे शॉर्ट टर्मसाठी, जर तुम्ही तसा काळ बघितला तर 3-4 तासाचा असतो, 4 तासामध्ये. ठीक आहे, पण नॉलेज घेऊन प्रॉपर. मीडियम टर्ममध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वीकली बेस ट्रेडिंग असते, ती त्याच्यामध्ये 5-10% तुम्हाला रिटर्न मिळतात. ठीक आहे, नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून. आणि जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही विचार कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. ठीक आहे, पण माझं असं म्हणणं आहे जेवढं जास्त वेळ आपण ह्या क्षेत्र म्हणजे जास्तीत जास्त आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवरती असेल लॉंग टर्मसाठी, लॉंग टर्मचा जर तुम्ही विचार केला त्याच्यामध्ये सर्वात जास्त रिटर्न आहे तुम्हाला. ओके, सर्वात जास्त रिटर्न. आज मला विचार करा ना, तुम्ही सांगा ना कुठली असं इन्व्हेस्टमेंट होती 15-20 वर्षापूर्वी ज्याचे 10,000 भरून आपल्याला 1 करोड रुपये मिळत होते. पण शेअर मार्केटमध्ये आज ज्यांनी ज्यांनी इन्फोसिस, विप्रोचे शेअर्स बाय केले, प्रॉपर नॉलेज घेऊन, प्रॉपर अभ्यास करून आज त्यांनी 1-1.5 करोडच्या वरती पैसे कमवले 10,000 विचार करा. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की लॉंग टर्ममध्ये सर्वात जास्त इथं पैसा मिळतो. लॉंग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये पैसा बनतो हा लॉंग टर्ममध्येच बनतो, ते पण नॉलेज घेऊन. जर तुम्हाला नॉलेज नसेल तर तोही नाही बनत. मग असेल लॉंग टर्ममध्ये इथं चांगला पैसा मिळतो, नाहीतर मग लॉस आहे तो अपेक्षित आहे असं म्हणायला हरकत. विदाउट नॉलेज जर तुम्ही काम कराल तर काही होऊ शकत नाही. सर, ऑनलाईनच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? कारण आजचा हा सगळा जमाना ऑनलाईनचा जमाना आहे. म्हणजे एका 2-3 तास खर्च करून, प्रवास करून तुमच्या सेमिनारपर्यंत येण्यापेक्षा लोक ऑनलाईनमध्ये जास्त इंटरेस्ट असतात. किंवा तुमचं सेमिनार जे आहे ते ऑनलाईन बघितल्यानंतर ऑनलाईनच घरातून जर तुम्ही काही शिकवणार असाल तर असं काही, तर अशी काही सिस्टम तुमच्याकडे आहे का? म्हणजे वेळेअभावी जे सेमिनारपर्यंत पोहोचू शकत नाहीत तीही माणसं आपल्यासोबत जोडली जाते. नक्की सांगतो तुम्हाला. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जो तुम्ही प्रश्न विचारला ऑनलाईन शिकण्याचा, आज आपण आपल्या लहान मुलांना पाठवतो. ठीक आहे, आपल्या तुम्हाला पण मुलं असतील, ठीक आहे, प्रेक्षक आहेत त्यांनाही मुलं आहेत. ठीक आहे, आज आपण आपल्या मुलांना, ठीक आहे, मुलगा असू दे मुलगी असू दे, आपण शिकायला पाठवतो, ते शाळेत पाठवतो का घरात बसून त्यांना यूट्यूब चालू करून देतो? शाळेत पाठवतो.
नक्की का पाठवतो शाळेत, कारण की प्रॉपर त्यांना नॉलेज मिळालं पाहिजे, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण शाळेत त्यांना पाठवतो. आज जर तुम्ही ऑनलाईनमध्ये जर तुम्ही विचार करा, ते अर्धवट नॉलेज होतं. अच्छा, ठीक आहे. ऑनलाईन जर तुम्ही ऑनलाईन जर तुम्ही बघाल तर हे अर्धवट नॉलेज होते. यूट्यूबमध्ये आज तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतात, दिसतात, सगळ्या गोष्टी येतात. पण आपण आपल्या मुलांना यूट्यूबमध्ये बसवतो का? नाही बसवत. त्यांना शाळेतच पाठवतो, कॉलेजमध्येच पाठवतो, ठीक आहे. तसं कारण की आपल्याला आपलं एकच स्वप्न असतं की ह्यांना प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे, ठीक आहे. जर ऑनलाईनमध्ये जर तुम्ही जर काम करायला जाल किंवा जर शिकायला जाल तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज हे मिळणारच नाही. चॅलेंज देऊन सांगतो मी, स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, चॅलेंज देऊ, ठीक आहे. आणि ते अर्धवट नॉलेज मिळेल. आणि जर तुम्ही ऐकलं असाल, जर नॉलेज नसेल तर एक वेळेस गोष्ट चांगली आहे, पण अर्धवट नॉलेज घेऊन जर आपण कुठल्या क्षेत्रात गेलो तर ती सर्वात भयानक गोष्ट होऊन जाते. म्हणून बाबांनो, पूर्ण प्रॉपर नॉलेज घेण्यासाठी बाबांनो, ऑनलाईन कुठलीही गोष्ट शिकून आपण पुढे जाऊ नाही शकत. जसं आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतो शिकण्यासाठी, तसंच बाबांनो, शेअर मार्केट जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला क्लासमध्ये येण्यासाठी म्हणजे अनिवार्यच आहे, पकडून चला, किंवा आपल्याला सेमिनारमध्ये कंपल्सरी यायला म्हणजे यायलाच लागणार, कारण की आपण प्रॉपर माहिती घेऊ शकतो, प्रॉपर नॉलेज देऊ शकतो, अशी गोष्ट आहे. आणि जसं काही जणांना कळलं नसेल तर आपल्या चेहऱ्यावरती कळतं की बाबा यांना काहीतरी कळलं नाही. मी जर शिकवत असेल तर मला चेहऱ्यावरती कळतं की बाबा यांना काहीतरी कळलं नाही, हे कन्फ्युजमध्ये आहे. तसं मी त्यांना विचारू शकतो, सर तुम्हाला नाही कळलं का? मग त्यांना मी पुन्हा सांगू शकतो, ऑनलाईनमध्ये मला काय दिसणार आहे, काय कळणार आहे, समोरच्यालाही काय कळणार नाही. मग ते वेस्ट ऑफ मनी आहे आणि वेस्ट ऑफ टाईम आहे ऑनलाईन शिकण्याचा, मला असं वाटतं. शेअर मार्केटच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी होतात ज्याच्यावरती आज आपण प्रकर्षानं विचार करण्याची खूप गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समोरासमोर येऊन, जसं आत्ता सरांनी सांगितलं की व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणं, त्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती मिळवणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.